नमस्कार, मी अश्विनी। टॉप 10 बुलेटिन मध्ये आपण सर्वांचं स्वागत। नजर टाकूया 10 महत्त्वाच्या घडामोडींवर। 15 दिवसांमध्ये 12 वेळा पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। गेल्या 2 आठवड्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर 9.20 रुपयांनी वाढ झाली। वाढलेले दर आज सकाळला 6 वाजल्यापासून लागू झाले आहेत। तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलसाठी प्रति लिटर 80 पैशांनी वाढ जाहीर केली आहे। 15 दिवसांतील ही 13वी दरवाढ आहे। आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेमध्ये सोमवारला रात्रीपर्यंत सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शनं सुरू होती। मोठ्या संख्येनं आंदोलक राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या निवासस्थानाकडे कूच करताना दिसले। श्रीलंकेमध्ये लागू करण्यात आलेला 36 तासांचा कर्फ्यू सोमवारला उठवण्यात आला आहे। त्यानंतर लोक रस्त्यावर उतरून सरकारविरोधी घोषणाबाजी करताना दिसत आहेत। गुन्हेगारी प्रक्रिया ओळख विधेयक 2022 सोमवारला लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलं। विरोधकांच्या टीका फेटाळून लावत गृहमंत्री अमित शाह यांनी हे विधेयक काळाची गरज असल्याचं म्हटलंय। आता हे विधेयक राज्यसभेमध्ये पाठवलं जाणार आहे। दोषी किंवा आरोपी व्यक्तीच्या ओळखीसाठी जैविक नमुने, बोटांचे ठसे, पायाचे ठसे आणि इतर प्रकारचे नमुने घेण्याची तरतूद विधेयकामध्ये करण्यात आली आहे। नागपुरातील उद्योजक अशोक गोयल यांच्या बंगल्यामध्ये चोरी झालेली आहे। सोन्याची बिस्किटं आणि 4.25 लाख रुपयांची रोकड असा जवळपास 14 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय। नंदनवर पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना असून मध्यरात्रीच्या दरम्यान घटना घडली आहे। एकच चोरटा असल्याची शक्यता वर्तवली जात असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला। नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी नागपूर जिल्ह्यातील महाविद्यालयांकडून करण्यात येते आहे। 25 एप्रिलपासून उन्हाळी परीक्षा सुरू होणार आहेत, मात्र अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज अजूनही जमा झालेले नाहीत। तांत्रिक अडचणींमुळे महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरता आले नाहीत, त्यामुळे परीक्षा 1 आठवडा पुढे ढकलण्याची शक्यता आहे। शनिवारला राजस्थानमधील करौली शहरामध्ये हिंदू नववर्षानिमित्त हिंदू संघटनांनी बाईक रॅली काढली होती। ही बाईक रॅली मुस्लिम वस्तीतून जात होती। यावेळी काही उपद्रवींनी बाईक रॅलीवर दगडफेक केली, त्यानंतर परिस्थिती चिघडली आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि दगडफेक झाली आहे। या उसळलेल्या हिंसाचारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे। परिस्थिती पाहता प्रशासनानं परिसरातील कर्फ्यू 7 एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान राजस्थान काँग्रेसनं करौली हिंसाचार घटनेच्या चौकशीसाठी 3 सदस्यीय शोध समितीची स्थापना केली आहे। आणि आता वळूया पुढच्या बातमीकडे। बातमी आहे नंदुरबारमधून। आगीमध्ये होरपळून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। ऊसाच्या शेताला लागलेली आग विझवताना शेतकऱ्याला प्राण गमवावा लागलाय। नंदुरबार जिल्ह्यातील बामखेडा येथे हा धक्कादायक प्रकार घडल्याचं उघडकीस आलंय। शेतकरी संजय एकनाथ चौधरी आपल्या ऊसाच्या शेतामध्ये लागलेली आग विझवण्यासाठी गेले होते, मात्र आगीमध्ये होरपडल्यानं त्यांना जीव गमवावा लागलाय। देशात जर कोरोनाची चौथी लाट आली तर ती सौम्य असेल, शिवाय प्रवाशांना बुस्टर डोसची आवश्यकता असल्याची माहिती सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी सोमवारला पुण्यामध्ये बोलताना दिली आहे। राज्याच्या विविध भागांमध्ये शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अशातच पुण्यामध्ये बैलगाडी शर्यत सुरू असताना एक अपघात झालेला आहे, मात्र नशीब बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला आणि तरुणाचा जीव थोडक्यात बचावलाय। बैलगाडा घाटामध्ये शर्यत सुरू असताना मालक समोरून धावत असलेल्या घोडीवरून खाली पडला, मात्र मुक्या प्राण्यांनीच मालकाचे प्राण वाचवल्याचं पाहायला मिळालं। समोर मालक पडल्याचं पाहून बैलजोडीनं त्याला न तुडवता उडी मारून आपलं मार्गक्रमण सुरू ठेवलं। या घटनेचा हृदयद्रावक व्हिडिओ हा समोर आलाय। देशाची राजधानी दिल्लीतील दक्षिण दिल्ली महानगरपालिकेनं चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये मास्क दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिलात। 2 एप्रिलपासून सुरू झालेली चैत्र नवरात्र 11 एप्रिलला संपणार आहे। दक्षिण दिल्ली महानगरपालिकेचे महापौर मुकेश सुरियन यांनी सांगितलंय की नवरात्रीच्या काळामध्ये दिल्लीतील 99% लोक हे लसूण आणि कांदा वापरत नाहीत, त्यामुळे दक्षिण MCD मध्ये मास्कांची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय देण्यात आलाय। टॉप 10 बुलेटिनमध्ये तुर्तास वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची। पुढील बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र TV24। नमस्कार। Tathagat Travels, an ISO 9001:2015 certified company, एक registered trademark और ISO certified company, और मध्य भारत की लोकप्रिय अनुभवी और विश्वसनीय यात्रा कंपनी प्रस्तुत करती है किफायती दर पर शानदार यात्राएं। दर्शनीय स्थल राजस्थान, केरला, कश्मीर, कुल्लू मनाली, शिमला, बुद्धपथ, नेपाल, दार्जिलिंग, गंगटोक, लेह लद्दाख, भूटान, मलेशिया, सिंगापुर, थाईलैंड, श्रीलंका और यूरोप। तो आइए अपनी यात्रा को बनाएं और भी खास तथागत ट्रैवल्स के साथ। पैकेजेस में शामिल प्रवास, निवास, एसी, होटल्स, टी, ब्रेकफास्ट, लंच, डिनर, वेज नॉन वेज पैक्स, ड्रिंकिंग वाटर और बहुत कुछ।
सभी क्रेडिट डेबिट कार्ड स्वीकृत। हमारा पता राहुल कॉम्प्लेक्स नंबर 1 एसटी बस स्टैंड के पास गणेशपेट नागपुर। किसी भी तरह के पर्यटन संबंधी समस्याओं के लिए कृपया तथागत ट्रैवल्स से संपर्क करें। राजा मिश्रा 9373286715।